हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? होप सो चांगलेच असाल. सो हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. तर तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच असेल की आपण काय काय ॲक्टिव्हिटीज इथे करणार आहेत आणि पाहणारही आहोत. तर अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. इथे नक्कीच वन डे ट्रिप तर होऊ शकते. निसर्गरम्य वातावरण तिथे अनुभवायला मिळेल तुम्हाला. तर आपण आलेला आहोत एक सुंदर अशा पिंपरी चिंचवडमध्ये वसलेलं हे ठिकाण आहे. तर त्याचं नाव आहे पर्ड व्हॅली उद्यान. तर इथे आल्यावर तुम्हाला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे मिळतील. लहान मुलांसाठी तर स्पेशल खूप खूप अतिशय उत्तम प्रकारचं हे गार्डन आहे. चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हे बर्ड व्हॅली उद्यान जे आहे MIDC पिंपरी चिंचवडमध्ये वसलेलं आहे. बर्ड व्हॅली उद्यान हे अतिशय पॉप्युलर असं लेक साईड पार्क आहे आणि तेथे ते ऑफरिंग करतात बोटिंग, जॉगिंग ट्रॅक, शिवाय ग्रासी लॉन्स आणि प्लस चिल्ड्रन प्ले एरिया. तर एवढं सगळं तुम्ही तिथे एक्सपिरियन्स करू शकता आणि तेही अगदी कमी प्राईजच्या तिकीटमध्ये. तर सगळी इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. एंटर केल्या केल्या अट्रॅक्ट करतो तो आपल्याला संभाजी महाराजांचा पुतळा. अतिशय सुंदर प्रकारे तिथे उभारण्यात आलेला आहे आणि हे इथे बघू शकता एक साईडला आहे तिकीट काढण्याचे ठिकाण. तर पर पर्सन फक्त 10 रुपीज आहे. ते जो बोर्ड दिलेला आहे त्यावरती तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन ही रीड करू शकता. सगळं आहे तिथे की केव्हा उभारण्यात आलेलं आहे, तिकीट वगैरे, ऑल दॅट अँड टायमिंग वगैरे, बोटिंग चार्जेस, ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या बोर्डवर दिसेलच. तर फ्रेंड्स, बर्ड व्हॅली हे एक सुंदर असं लोकप्रिय असलेलं गार्डन जे आहे तर 26 एकर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. तर असं म्हणतात की ऑस्ट्रेलियातील सारोस्की क्रिस्टल वेल्टनच्या धबधब्याची मिनी कॉपी हे येथील मुख्य आकर्षण आहे. क्रिस्टल वेल्टन म्हणजेच क्रिस्टल वर्ड्स असंही त्याला म्हटले जाते. गाईज इथे बघू शकता की बोटिंगचे चार्जेस दिलेले आहे. मोटर आणि ते पॅन्डलचे जे बोट आहे तर सेम चार्जेस आहेत. तर बघू शकता इथे या लेकमध्ये सुंदर असे कॉर्नरला बसलेले जे बदक होते आणि कोब्याने झोपलेले तर क्यूट वाटत होते ना. ते अनेक उंदीर पण मधून मधून असं येऊन जाऊन करत होता खड्ड्यातनं वगैरे. तर इथे बघू शकता की ते झोपलेले असतात हे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला पक्षी पण बघायला मिळतील. तर ती बघू शकता ती जी बोट आहे ती मोटरची बोट आहे आणि इथे एक साईडला बसण्यासाठी जागा आहे फॉर द रिलॅक्सेशन. आणि शिवाय जो नाईट शो असतो, नाईट शो म्हणजे कुठला तर नोझल धुके कारंजे असतात, तर त्याचा खूप सुंदर असा शो होतो नाईटला. नाईटला म्हणजे 7:30 ते 8 असा अर्धा तास असतो. तर त्याचाही खूप सुंदर अनुभव तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओच्या शेवटला आपण त्याचा एक्सपिरियन्स करणारच आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा, इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. तर येथे आम्ही बोटिंगसाठी तिकीट काढलेलं. तर पर पर्सन 50 रुपीज आणि पॅन्डल आणि मोटरचे बोथ ऑफ. तर इथे लाईफ जॅकेट आहे आणि शक्यतो लाईफ जॅकेट हे कंपल्सरीच आहे. तर मेन म्हणजे डिफरन्स बिटवीन दॅट, जे पॅन्डलचं आहे तर त्याच्यामध्ये मिळतं आपल्याला 15 मिनिट आणि जे मोटरचं आहे तर मोटरमध्ये त्यांचाच एक असतो एक बोट चालवणारा. तर पूर्ण एक राऊंड असं तिथे आपल्याला घेता येतो एक राऊंड. सो द गाईज, चला माझ्यासोबत एन्जॉय करायला बोटिंगमध्ये बसणार आहोत आपण. तर मेन म्हणजे पॅन्डलचे बोटमध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा. इवन मोटरच्या बसलेले आणि शिवाय ते असं लाकडीचं असं फिरवण्यासारखं. तर ते ॲक्च्युली थोडंसं कन्फ्यूज झालो आम्ही अगोदर की कसं नेमकं चालवायचं, बट नंतर मग कळालं की कसं डायरेक्शन करायचं, कसं हे करायचं. सो पॅन्डल आम्ही तिथे मारत होतो आणि एक साईडला डायरेक्शन चेंज करायचं होतं ते तुम्ही बघणारच आज सांगणार आहे मी त्यात तुम्हाला. हे ग्रीन कलरचं जो फेस सारखं बघू शकता तर ते आहे
क्रिस्टल वर्ड्सचा धबधबा जी मिनी कॉफी, तर अतिशय सुंदर प्रकारे धबधबा तिथून पडत असतो, पण आता पडत नव्हता ॲक्च्युली. कसं वाटत दीपक तुला? हा ना, भारी वाटते. तर काहीच बघा, हे डायरेक्शन चेंज करायचं आहे आणि ही आम्ही पॅंडल मारत आहे. आरतीत जायचं होतं आम्हाला. तर ते फिश ही खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि ते तिथे बदक बघू शकता, किती सुंदर असे आहे. आणि हे जे इथे व्हाईट व्हाईट पाण्यात दिसत होतं ना, तर ते आहे नोझलचा शो होतो, तिथे कारंजांचा शो होतो. तिथे एक समोर ते दिसत असेल तर ते खूप मोठं असं गरुडाचं स्टॅच्यू केलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात. बघू शकता की तो बसण्याचा जो एरिया होता, तर त्याच्या बॅक साईडचा जो एरिया आहे, तर तो जातो ग्रासी लॉन्सकडे. चला आपण जाऊयात आता ग्रासी लॉन्समध्ये. जे येणारं ग्रासी लॉन्स आहे, तर ते मेन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी पुरेसा परिसर आहे. बागेमध्ये विविध पक्ष्यांचे मॉडेल, तलावाच्या मध्यभागी तुम्ही बघितलंच असेल की एक मोठ्या आकाराचा गरुडाचा मॉडेल होता. आणि नोझल धुके कारंजाचा आपण शो बघणार आहोत, तर एंडपर्यंत तुम्ही बघत राहा व्हिडिओ. हा आहे चिल्ड्रन प्ले एरिया. तर इथे तुम्ही बघू शकता झुला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे असे खेळण्या आहे इथे, म्हणजे जेणेकरून ते लहान मुलं खेळू शकतात आणि शिवाय मोठेही खेळतात. ते झोके बघत असाल, मोठेसुद्धा खेळतात. सिरियसली गाईज, इथे फक्त 10 रुपयांमध्ये तुम्ही एवढं एन्जॉय करू शकता ना, म्हणजे फुल पैसा वसूल असं म्हणू शकतो आपण इथे. तर हा आहे ग्रासी लॉन्सचा एरिया. देन गाईज, तेथील हा सीन एवढा अमेझिंग होता ना, म्हणजे आपण ते बघत नाही एक निसर्ग चित्रामध्ये, तर त्या टाईपचं मला फील होत होतं. सिरियसली इतकं छान सुंदर असं ठिकाण होतं ना हे, तर बघू शकता पूर्णीकडे आपल्याला ग्रीनरी आढळलेले. ते बघा, ही मुलगी पेरू खाती आहे आणि आता चिवडा बी खाल्ला ही नाही. गाईज, तुम्ही बाहेरनं काही खायला घेतलं नसेल तर पार्कमध्येच तुम्हाला याची व्यवस्था नक्कीच मिळेल.
काय तिथे सुरू होतोय म्युझिकल कारंजांचा शो, तर बघू शकता अतिशय सुंदर असा हा शो असतो ना. सो द गाईज, होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. थोडं जरी आवडला असेल एक लाईक करा, कमेंट करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.